नमस्कार, माझं नाव अमित दत्तात्रय भगत, ग्रामपंचायत सदस्य चांजे. आज विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्या निवडणुकीसाठी बरेचसे उमेदवार उभे राहतील, परंतु माझ्या भागामध्ये चांजे ग्रामपंचायत हद्दीमध्ये माननीय आमदार मनोहर गजानन भोईर यांच्या वतीने वेलोवेली जी विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामांची रूपरेखा फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. सर्वप्रथम आमदार साहेब झाल्यानंतर त्यांनी करंजा उरण रस्त्यासाठी हा रस्ता सिडकोच्या ताब्यात देऊन, जिल्हा परिषदेमधून सिडकोच्या ताब्यात देऊन त्या रस्त्यासाठी सिडकोमधून काम करून घेतलं आणि आज ताब्यात तो रस्ता आपल्यासमोर सर्वांच्या चांगल्या सुस्थितीत आहे. त्याचप्रमाणे नवापाडा येथे अंतर्गत गटारे व रस्ते, त्याचप्रमाणे करंजा गावामध्ये अंतर्गत गटारे व रस्ते, सुरखीचा पाडा अंतर्गत गटारे व रस्ते, हे सिडकोच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या पाठपुराव्याने करण्यात आलेले आहेत. हा साधारण निधी 3 करोड रुपये आमदार साहेबांनी आपल्या भागासाठी दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपला करंजा जेट्टीचा जो विषय आहे जो स्थगित झाला होता त्याची सुरुवात आमदार साहेबांनी पाठपुरावा करून, आपलं पत्रव्यवहार करून, प्रत्येक टेबलवरती जाऊन ती फाईल चालवून तो निधी आणलेला आहे. परंतु कुठेतरी राजकारण होत असतो त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आमचं मत शिवसेनेला, धनुष्यबाणाला आणि माननीय आमदार मनोहर गजानन भोईर यांनाच देणार. आणि मी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो की अशा विकास पुरुष तसेच त्याने आज ताग्यात उरणमधील 10 डॉक्टरांपेक्षा जास्त गरीब विद्यार्थी जे होते त्यांच्या डॉक्टरकीचा खर्च केलेला आहे, तसेच 200 अधिक इंजिनियर मुलांचा शिक्षणाचा खर्च केलेला आहे, तसेच ग्रॅज्युएशन 1000 मुलांचा खर्च केलेला आहे, तसेच आर्थिक मदत प्रत्येक म्हणजे जो गरीब कुटुंब असतो आहे त्यांना औषध पाण्यासाठी आर्थिक मदत, दवाखान्यासाठी आर्थिक मदत, मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, तसेच लग्न या कार्यासाठी सुद्धा मुलींसाठी आर्थिक मदत केलेली आहे. अशा महान व कार्यतत्पर आमदारांनाच पुन्हा संधी द्यायची आहे. म्हणून मी आपल्या सर्व माझ्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो की आपलं मत फक्त धनुष्यबाणाला, आमदार मनोहर गजानन भोईर यांना, शिवसेनेला. धन्यवाद.